नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना तर या अगोदरच्या तासामध्ये नंबर्स वर्क यामधील काही भाग आपण अभ्यासला आहे त्यातीलच आज आपण एक्सपांडेड फॉर्म अँड प्लेस व्हॅल्यू विस्तारित मांडणी आणि स्थानिक किंमत याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तर इथं मी एक प्रकारचा प्रोजेक्ट बनवलेला आहे शैक्षणिक साहित्य ते आपल्याला स्थानिक किंमत आणि विस्त विस्तारित मांडणी यासाठी उपयोगी पडणार आहे पहा यामध्ये मी युनिट टेन्स आणि हंड्रेड एकक दशक शतक यामध्ये एक सर्कल बनवलेलं आहे आणि त्यावर मी नंबर लिहिलेले आहेत पहा झिरोपासून स्टार्ट केलेला के आहे सुरुवात केलेली आहे झिरोपासून झिरोपासून ते नाईनपर्यंत हे पूर्ण युनिट्स नंबर आहेत कसे नंबर आहेत युनिट्स नंबर त्यानंतर मध्ये प्लसचं चिन्ह दिलेलं आहे नंतर टेन्स हा पण डबल झिरोपासून सुरुवात केलेला आहे टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवंटी एटी नाईंटी या प्रकारचं हे टेन्स सर्कल आहे त्यानंतर यामध्ये प्लसचं चिन्ह दिलेलं आहे त्यानंतर मी हंड्रेड यासाठी एक सर्कल बनवलेलं आहे यामध्ये ट्रिबल झिरो वन हंड्रेड टू हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड एट हंड्रेड नाईन हंड्रेड याच्याद्वारे आपण संख्येची विस्तारित मांडणी आणि स्थानिक किंमत शिकणार आहोत तर पहा मुलांना त्यासाठी मी एक नंबर कार्डसुद्धा बनवलेला आहे त्यामध्ये मी एक नंबर घेते पहा ए नंबर कार्ड आहे यावर नंबर लिहिलेला आहे सिक्स काय नंबर लिहिलेला आहे सिक्स नंबर लिहिलेला आहे आणि तो आहे युनिट कोणता आहे युनिटचा नंबर आहे म्हणजे आपल्याला हा अंक शोधण्यासाठी या सर्कलवर जावं लागणार आहे युनिटच्या आणि यामध्ये आपल्याला सिक्स शोधायच्या आहेत कुठे आहेत तर पहा झिरोपासून स्टार्ट होते झिरो नंतर टू थ्री फोर फाय आणि सिक्स बरोबर आलो आपण सिक्सवर हे काय तर युनिट आहे मग सिक्स युनिट म्हणजे तर सिक्स युनिट म्हणजे सिक्स लक्षात आलं एकक सहा एक आता एक रुपयाचे सहा कॉईन एक रुपयाचे सहा कॉईन सुट्टे आपण म्हणतो त्यालाच काय म्हणायचं युनिट म्हणायचं एक 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 लक्षात आलं आता नंतरचं आपण यापुढचा एक नेक्स्ट नंबर घेऊया पहा तो आहे दोन अंकी टू डिजिट नंबर त्याचं पण एक संख्या कार्ड इथे घेतलेला आहे त्यावर नंबर आहे फोर्टी सिक्स कोणता नंबर आहे फोर्टी सिक्स नंबर आहे पहा यामध्ये पण संख्येचं टेन्स आणि युनिट आपल्याला ओळखता येणं आवश्यक आहे तर या कार्डमध्ये सिक्स हे काय आहे टेन्स आहे का युनिट आहे हे आपल्याला शोधायचं आहे तर या संख्ये फोर्टी सिक्स या संख्येमध्ये सिक्स काय आहे युनिट आहे सिक्स काय आहे युनिट आहे आणि फोर काय आहे टेन्स आहे फोर काय आहे टेन्स आहे आता या सर्कलमध्ये आपण अगोदर सिक्स युनिटकडे जाऊया पहा इथं आहे ऑलरेडी आपण काय केलेलं आहे सिक्स युनिट लिहिलेलं आहे बरोबर मग या सिक्सचं इथं प्लेस व्हॅल्यू काय आहे सिक्सच आहे काय आहे सिक्स आहे त्यानंतर टेन्स काय आहे फोर टेन्स आहे फोर टेन्स आता शोधूया फोर टेन्स म्हणजे याची स्थानिक किंमत इथं प्लेस व्हॅल्यू काय आहे फोर्टी काय आहे फोर्टी तर आपण इथं फोर्टी पाहूया आणि हे चक्र आपण या प्रकारे फिरूया पहा आपण फोर्टीवर हो आलो बरोबर मग फोर्टी या संख्येची विस्तारित मांडणी कशी झाली पहा फोर्टी प्लस सिक्स फोर्टी प्लस सिक्स या संख्येची झाली विस्तारित मांडणी एक्सपांडेड फॉर्म बरोबर तर या यालाच आपण विस्तारित मांडणी म्हणतो आणि प्लेस व्हॅल्यूसुद्धा झाली इथं पहा फोरचं प्लेस व्हॅल्यू फोर्टी सिक्सचं प्लेस व्हॅल्यू सिक्स की झाले या संख्येचे याच प्रकारे आपण दुसरे एक मी नंबर्स कार्ड घेते त्यावरून आपण संख्या कशी बनवायची हे पण शिकूया इथे पहा दुसरा नंबर आहे एटी सेवन हा नंबर इथे या संख्ये कार्डवर लिहिलेला आहे एटी सेवन यामधला टेन्स कोणता आणि युनिट कोणता हे आपल्याला सुरुवातीला पाहावं लागेल पहा सेवन हे काय आहे युनिट आहे काय आहे सेवन युनिट आणि एट काय आहे टेन्स आहे एट काय आहे टेन्स पहा आता आपण सेवन युनिट इथं पहा आपण हे सर्कल फिरूया इथं सेवन पाहिजे कुठे इथे आहे हे सर्कल गोर फिरवायचं सेवन युनिटवर आलं बरोबर मग एटी सेवन या संख्येची प्लेस व्हॅल्यू काय तर सेवनची प्लेस व्हॅल्यू काय आहे सेवन एच आहे त्यानंतर एटची प्लेस व्हॅल्यू काय आहे टेन प्लेसला एट आहे कोणत्या प्लेसला टेन प्लेसला काय आहे एट आहे म्हणून आपण हे सर्कल फिरूया मग एटची प्लेस व्हॅल्यू काय आली एटी काय आली एटी आली मग त्याचं एक्सपांडे फॉर्म तर कसं होत आहे पहा विस्तारित मांडणी एटी प्लस सेवन एटी प्लस सेवन ही झाली या संख्येची विस्तारित मांडणी अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने अनेक प्रकारचे उदाहरण आपल्याला सोडवता येतात कोणतीही संख्या घ्या टू डिजिट नंबर घ्या थ्री डिजिट नंबर घ्या तर यानंतरचा आपण अंक घेणार आहोत थ्री डिजिट नंबर पहा त्याच प्रकारचं मी इथं एक संख्या कार्ड बनवलेलं आहे आणि त्यावर नंबर लिहिलेला आहे सेवेन हंड्रेड एटी नाईन सेवन हंड्रेड एटी नाईन हा ही संख्या लिहिलेली आहे मग या संख्येमध्ये प्रत्येक स सं, प्लेसचं स्थान कसं आहे वेगळं बेगड़ वेगळं आहे पहा युनिट प्लेसला नाईन आहे टेन प्लेसला एट आहे आणि हंड्रेड प्लेसला सेवन आहे ही आहे तीन अंकी संख्या किती अंकी संख्या तीन अंकी संख्या तर याचं आपल्याला काय करायची विस्तारित मांडणी आणि स्थानिक किंमत शोधायची आहे तर पहा यामध्ये सुरुवातीला आपण युनिटकडून सुरुवात करूया युनिट प्लेसला आहे नाईन पहा इथे आता ह्या सर्कलमध्ये आपण नाईनकडे जाऊया युनिट प्लेसला नाईन नाईनकडे आलेला आहे बरोबर त्यानंतर टेन प्लेसला काय आहे एट आहे ऑलरेडी इथे एट आहे टेन प्लेसला एट आहे म्हणजे एटची किंमत काय आहे एटी काय आहे एटी आहे त्यानंतर हंड्रेड प्लेसला काय आहे सेवन हंड्रेड प्लेसला सेवन म्हणजे या सेवनची किंमत काय आहे स्थानिक किंमत सेवन हंड्रेड काय आहे आता हे हंड्रेडचं सर्कल आपण फिरूया टू हंड्रेडवर आलो आपण थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड आणि सेवन हंड्रेड आता पहा या सेवन हंड्रेड एटी नाईन या संख्येची विस्तारित मांडणी आणि स्थानिक किंमतसुद्धा आपल्याला इथं मिळालेली आहे पहा सेवन हंड्रेड प्लस एटी प्लस नाईन ही झाली सेवन हंड्रेड एटी नाईन या संख्येची विस्तारित मांडणी त्याचप्रमाणे स्थानिक किंमत म्हणजे कोणती पहा सेवनची स्थानिक किंमत हंड्रेड प्लेसला सेवन आहे म्हणून त्याचे प्लेस व्हॅल्यू सेवन हंड्रेड बरोबर टेन प्लेसला एट आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत एटी बरोबर त्यानंतर युनिट प्लेसला नाईन आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू नाईन हे लक्षात आलं याच प्रकारचे आपल्याला असे अनेक उदाहरण सोडवता येते त्याप्रमाणेच पुढचं एक मी संख्या काढ घेत आहे त्यामध्ये नंबर आहे थ्री हंड्रेड ट्वेंटी थ्री हंड्रेड ट्वेंटी पण यामध्ये पहा युनिट प्लेसला झिरो आहे टेन प्लेसला टू आहे आणि हंड्रेड प्लेसला थ्री आहे तर सुरुवात आपण युनिट करून करूया तर पहा इथं युनिट प्लेसला झिरो बरोबर झिरोवर सर्कल आणलेलं आहे नंतर टेन प्लेसला टू आहे टेन प्लसला टू म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू काय आहे टू ची ट्वेंटी काय आहे ट्वेंटी मग हे सर्कल असं प्रकारचे फिरूया ट्वेंटीवर ट्वेंटी बरोबर त्यानंतर थ्री हंड्रेड आता थ्री हंड्रेड म्हणजे थ्रीची तर प्लस व्हॅल्यू काय आहे थ्री हंड्रेड या प्रकारे आपण सर्कल फिरूया थ्री हंड्रेड झालं एक्सपॉन्डेड फॉम कशा प्रकारे तयार झाले पहा थ्री हंड्रेड प्लस ट्वेंटी प्लस झिरो या पद्धतीने आपल्याला संख्येची विस्तारित मांडणी आणि स्थानिक किंमत या प्रोजेक्टद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे उदाहरण घेऊन सोडवता येतात म्हणजे अतिशय गमतीदार असा हा प्रोजेक्ट आहे जर आपण कोणत्याही संख्या घेतल्या तरी आपल्याला सहज गतीने संख्येची विस्तारित मांडणी आणि स्थानिक किंमत आपल्याला खेळत खेळत आपल्याला शिकता येते खेळणं पण होते आणि आपलं शिकणं पण होते तर या तासाला आपण संख्येची विस्तारित मांडणी आणि स्थानिक किंमत शिकलो